निरोगी आयुष्यासाठी योग्य आहार आणि प्राणायाम हे आवश्यक आहे। आपल्या शरीरात अनेक विटामिन्स हे कृत्रिमरित्या तयार होत असतात। यासह अनेकांना असं वाटतं की आपल्या शरीरातील फॅट कमी भावा, मात्र आपल्या शरीरातील फॅटी ऍसिड जे आहे ते शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं। आपल्या शरीरात हे स्वतःहून तयार होत नाही, दररोजच्या सकस आहारातून ते घ्यावं लागतं। आपल्या मेंदू आणि हृदयावर ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा मुख्य परिणाम हा होत असतो। आपलं आयुष्य निरोगी राहण्यासाठी, नैराश्याच्या समस्यावर मात करण्यासाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे आवश्यक आहे। तर ओमेगा 3 फॅटी ऍसिड म्हणजे काय, त्याचा आहारावर कसा परिणाम होतो किंवा यामुळे किती फायदा होतो हे आपण या व्हिडिओ मधून समजून घेऊया। मेद अर्थात फॅट्स असा शब्दही उच्चारला तरी अनेकांचा डाएट प्लॅन करण्यास सुरुवात होते, पण सर्वच फॅट हे आपल्या शरीरासाठी वाईट नसतात। काही फॅट्स हे चांगले लाभदायक देखील असतात। दिवसभरात शरीरात मेदयुक्त पदार्थ जातात की नाही याची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे। आपल्या दररोजच्या आहारापासून भरपूर मेद निर्माण होतं, तरीही ओमेगा 3 आणि ओमेगा 6 हे आवश्यक मेद शरीर तयार करू शकत नाही। कोणत्या आहारापासून ओमेगा 3 आपल्याला मिळू शकतं हे आपण जाणून घेऊया। अक्रोड। अक्रोडमध्ये बरेच पौष्टिक घटक असतात। ओमेगा 3 ची गरज भासवण्यासाठी अक्रोडचा समावेश तुमच्या आहारामध्ये अवश्य करा। सोयाबीन। सोयाबीन मध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 ही फॅटी ऍसिड असतात। फ्लावर म्हणजेच फुलकोबी। फुलकोबीची भाजी आहारात सेवन केल्यास ओमेगा 3 चे प्रमाण हे तुमच्या शरीरात वाढू शकते। मासे। मांसांमधील सॅल्मन या फिश मध्ये ओमेगा 3 चा साठा हा सर्वाधिक असतो। अंडी। अंड्यात प्रथिने, जीवनसत्वे आणि ओमेगा 3 हे ऍसिड असते। हे कोलेस्ट्रॉलशी संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करते। ब्लूबेरी। ब्लूबेरी मध्ये कॅलरी कमी असतात, यात ओमेगा 3 चे प्रमाण हे सर्वाधिक असते। ओमेगा 3 आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते। ज्या लोकांना नसांमध्ये ब्लड कोटिंग आहे अशा लोकांना ओमेगा 3 मुळे फायदा होऊ शकतो। ओमेगा 3 हे आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते। ज्या लोकांच्या नसांमध्ये ब्लड कोटिंगची समस्या निर्माण होते त्यांना ओमेगा 3 मुळे नक्कीच फायदा होऊ शकतो। जॉईंट पेन तसेच हाडांचे दुखणे कमी करण्यास ओमेगा 3 उपयुक्त ठरते। गर्भवती महिलांसाठी ओमेगा 3 चा इंटेक जास्त प्रमाणात हे करायला हवं। गर्भातील शिशूची योग्य वाढ होण्यासाठी ओमेगा 3 मदत करते। यासह त्वचेवरही ओमेगा 3 चे परिणाम दिसून येतात। तुम्ही तुमची त्वचा नितळ आणि स्मूथ ठेवण्यासाठी ओमेगा 3 युक्त आहाराचा समावेश करा। मात्र तुमच्या शरीरामध्ये कोणत्या विटामिनचं जास्त प्रमाणात सेवन झालेलं नाहीये किंवा कोणत्या विटामिनची कमी आहे, ओमेगा 3 मुळे तुम्हाला किती फायदा होईल किंवा किती तोटा होईल याबाबतची सर्व माहिती एक डॉक्टरांकडूनच जाणून घ्या। तुमच्या शरीरामध्ये विटामिनची कमतरता आहे की नाही किंवा ओमेगा 3 ची फॅटी ऍसिडची कमतरता आहे की नाही याबाबतची माहिती डॉक्टरांकडूनच जाणून घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच पुढील स्टेप या फॉलो करा। अशाच महत्वपूर्ण माहिती आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा। तसेच आमच्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा। माय महानगर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।